रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. तयाचा हरीक
भगवत देवा तया ताहारीक जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम बुद्ध पावे गं सोही परम बुद्ध पावे गं पावे हरिक हरिक तयथ हरिक तयथ हरिक तयथ हरिक तयथ हरि हरिक बाट देवा बाट देव तयथ hari ko tayata hari ko tayata aman हरिक वाट देवा वाट देवा हरिकन हल आ आ आ आ
ساغا بدى بدى ني ني زاري زاري غاما ني غاري ني دسا تايا تا هدي هدي كبا تدي وكولي كنيا بوترا بوتي تدي كولي كنيا بوترا بوتي تدي अभंगाचं शेवटचं चरण एक मिनिट महाराज तर तुमचे वडील बापूसाहेब महाराज तर आमच्या आजोबांनी त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त 40 वर्ष सप्ताह केला होता केला आणि 40 वर्ष टाइम बापूसाहेब महाराजाचा होता माहिती आहे का तुम्हाला 40 वर्ष माझ्या आजोबांनी म्हणजे आमच्या घरी 40 वर्षांचे वडील बापूसाहेब महाराज येत होते तर दोन गोष्टी मला घरी सांगितलेलं माहीत आहेत मला तर थडी पिंपळगावला सप्ताह व्हायचा आणि नंतर लाशिण्याला व्हायचा नंतर आमच्या टाकळगावात पाथरी तालुक्यातलं आमच्या आईचे वडील तर मग त्या काळात दमणी असायचे ते महाराजांना न्यायला घ्यायला आणि अरुंद पांदणं असायच्या रस्ते तर आमच्या आईचे वडील बापूसाहेब महाराजाला पिंपळगावहून घेऊन निघाले पुढं आल्यानंतर दोन तीन वाटसरू जाऊ लागले तिथून ते म्हणले महाराज रस्ता अरुंद आहे पांदण होत्या पहिले आणि तिथं गाय मरून म्हटले त्या पांदणीमध्ये आणि तुमची काही दमणी जाऊ शकत नाही तर आमच्या आजोबा होते आईचे वडील तर बापूसाहेब महाराज म्हणले ठीक आहे म्हणले बघ होईल काहीतरी आणि मग ते निघून गेले ते माणसं निघून गेले आणि महाराज आमचे आजोबा महाराज चलत राहिले पुढं पुढं चार हातावर गेले की गाय उठून निघून गेली हा आमच्या आजोबाचा घडलेला प्रसंग आहे आणि त्यावेळेस आमच्या आजोबाला महाराज म्हटले कोणाला सांगू नका ही अशी घटना झालेली आहे नसतं माझ्या मागे लागतील लोक आणि दुसरी घटना आहे ज्यावेळेस आमच्या घरी नेम होता त्यांचा तर पूर्वी बत्त्या लावायचे लाईट नव्हती तर रॉकेल संपलं बत्त्या म्हटलं तर बापूसाहेब महाराज म्हणले काय करा पांडुरंगाचं नावानं पाणी भरा म्हणले त्याच्यात आणि अक्षरशः पाण्या भरलं बत्त्यामध्ये आणि रात्रभर त्या बत्त्या चालल्या हे माझ्या घरातले म्हणजे घडलेले प्रसंग आहेत तर ह्या प्रसंगानुरूप म्हणून मला हे दोन गोष्टी सांगाव्या असं वाटले ही सत्य घटना घडलेली आम्हाला कधी ऐकायला भेटलं आमचंच भाग्य आमचंही भाग्य की बापूसाहेब महाराज आमच्या घरी 40 वर्ष त्यांनी आमच्या घरी सेवा केलेली आहे थांबा जर सो थांबे रखुमा जी जा
بيتي ركوما يجيا ترابل ديو ناما نقولا دورم ترابل ديو بيتس كمي ديو بيتي ركوما يجيا ورا Thank you.
सुपंथी लाविले निज वाटे नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया चौऱ्याऐंशी म्हणून आपल्या गुरु नाम गुरु मोतीराम महाराज म्हणा गुरुरे मारुतराम महाराज यांचं अभंग म्हणली वाणी सांगा चरित्र कसं असतं अभंग सोडी सोडी चरित्र थोडं थोडं सांगताय सांगायचं सांगायचा प्रयत्न पूर्ण चरित्र आपल्याला महाराज वर्णन करू शकत अफाट चरित्र आहे आपल्या संप्रदायाचं सांगायचं तात्पर्य काय केलं यांनी तर सुपंथी लाविले निज वाटी सगळ्या लोकाला हा भक्ती मार्ग दाखवला. आता मी तुम्हाला आधी नाही का वाक्य म्हणलं गुरुरे मारुतराव महाराजाच्या कीर्तनात सुद्धा हे साडेगाव आहे ना आपलं साडेगावची महिला तुमच्या गावामध्ये म्हणते भागामध्ये टाळ घेऊन उभी राहायची महाराज रात्रभर मग महाराज म्हणायचे पाठीमागे उभी जनी डोळे लावून येती जनी म्हणजे भजनाचं सांगायचं तात्पर्य सांगायचं माझे म्हणजे भजनाचा अधिकार तिने सर्वांना सांगायचा म्हणजे कोणाचा इन्कार करीत नव्हती महाराज सांगायचं तात्पर्य म्हणजे निळामणी धावणी केले काय केलं आणि चांगलं मार्गाला लावलं सुपंथी आता याच्यावर खूप बोलते मला टाईम संपला सुपंथी लाविले निज वाटे नाही तरी जा तो वाया लक्ष भोगाया चौऱ्यांशी करविली तैशी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे महाराज सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी सेवा म्हणजे काय तर सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम सारून या तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा काय उग मनात ते अंतकरण
काही गोष्टी गुरु आमचे जयराम महाराज यांनी सुद्धा जे सिद्धपीठ म्हणतो तो आपण 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा. तसाच जसं राम जन्म बाबरी मस्जिद हे संघर्ष होता, हे तर वेगळा संघर्ष जरी होता पण आता हा इथं जे संघर्ष होता काही झोपडे होते बुवांनी जवळजवळ जे सिद्धपीठ जे नावरूपाला जे आलेलं आहे तर गुरुवरे जयराम महाराज मुळात महाराज ते एक गायरान ते काय काय त्या जंगलात कुणी जात नव्हतं. साखरे महाराजाची समाधी अलीकडे काठाला तिथं महाराज पुन्हा ते नावरूपाला आलं 150 लोक तिथं राहत होते सांगितलं वरी आणि कोणीतरी मग ते ब्राह्मण मंडळीनं संस्था करायची असं ठरवलं आमच्या सह्या घेतल्या आणि नंतर जयराम बुवांनी उपोषण करून मग ते तर तपोवन नाव देऊ लागले. मग आम्ही उपोषण केलं तपोवन हटाव सिद्ध सिद्ध भेट बचाव आणि माझ्यापाशी उपोषणाचे फोटो वगैरे आहेत. आमची एक इच्छा आहे समजा आता मी जाऊन त्या ते आपल्या नावरूपाला ते सिद्धपीठ आहे पण मुळामध्ये जे वडा आहे ना तर वड्याच्या पलीकडून केळगावचं ते म्हणजे शिवार आहे म्हणजे केळगावच्या गायरानाचं गायरान आहे आणि मग ते केळगावच्या पंचायतमध्ये आहे सांगायचं तरी मग त्या पंचायतीनं काहीतरी ठराव घेतला एरी म्हणजे आता सगळा वाद तिथला मिटलेला आहे आणि पंचायतीनं ठराव घेऊन जर काही माऊली तर आमचं इच्छा आहे आमच्या जालन्या जिल्ह्यात एक गुरुवरे महाराजाचे म्हणजे तुम्हाला सांगितलं दोन वंश विद्यावंश आणि माऊंश तसंच दीक्षागुरु आणि शिक्षागुरु महाराम गुरुवरे मारुतर महाराजाची माळ आहे. तरी पण आमच्या कुटुंबामध्ये काही विक्षेप झाल्यामुळं मी पुन्हा आळंदीला गेलो 9-10 म्हणजे कुटुंब म्हणजे गुरुवरे मारुतर महाराजाबरोबर हे आमच्या शिष्यमंडळीचा मग ते मी आळंदीला गेलो. आळंदीला गेलो 10 वर्ष तिथं होतं जयरामबाकडं. मग आमची एक इच्छा आहे बाबा तिथं स्मारक माऊलीचं स्मारक व्हावं आधी तिथे विनंती घेऊ कोणाची म्हणजे केळगाववाल्या सरपंच ग्राम म्हणजे ते त्यात आम्हाला काही त्याची माहिती नाही म्हणून नानाला म्हणा याचं तापात आपल्या इकडे तिकडे जालने जिल्ह्यातले काही आणि आला सुयोग तर तिथं माऊलीचं मंदिर व्हावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून चिंतन तुकोबारायचे एकदा भजन करा आपली सेवा सांगते तुकाराम तुकाराम Ah!
ما
I'm